हॅलो फ्रेंड्स हाव आर यू फाईन आय हॅव ऑल्सो ॲम फाईन शेल वी स्टार्ट लेट स्टार्ट इन लास्ट व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड मॉडेल ऑक्झ्युलेरीज वी स्टार्टेड इंट्रोडक्शन ऑन मॉडेल ऑक्झ्युलरीज अँड वी हॅव सीन दॅट देर आर सम मॉडेल ऑक्झ्युलरीज दॅट आर कॉल्ड ॲज मॉडेल ऑक्झ्युलेरीज बिकॉज दिज हेल्पिंग वर्ब्स आर नॉट यूज्ड ॲज मेन वर्ब्स मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला लक्षात येत असेल की आपण काय केलं आहे मॉडेल ऑक्झ्युलेरीजचा परिचय आपण घेतलेला आहे आपण हे बघितलेलं आहे की यांना मॉडेल ऑक्झ्युलेरीज का म्हणतात ऑक्झिलेरीज म्हणजे व्हर्ब्स सपोर्टिंग व्हर्ब्स हेल्पिंग व्हर्ब्स यांना मॉडेल ऑक्झुलेरीज का म्हणतात कारण यांना यांचा वापर मेन व्हर्ब म्हणून करता येत नाही ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड यांचा वापर मेन व्हर्ब म्हणून करता येतो पण या हेल्पिंग uh, व्हर्ब्स चा वापर करता येत नाही मेन वर्ब म्हणून यांच्यासोबत कोणतं तरी मेन वर्ब असावंच लागतं त्यामुळे या क्रियापदांचा ह्या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग मॉडल लक्झलरीजचा उपयोग हेल्पिंग मेन वर्ब म्हणून करता येत नाही पण हे बघितलं होतं आणि त्यांचा उपयोग क कुठं कुठं होतो तर एबिलिटी परमिशन ऑब्लिगेशन म्हणजे ड्युटी रिक्वेस्ट कॅपॅसिटी ॲडवाईस सजेशन ऑर्डर विश हे सगळं व्यक्त करण्यासाठी एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्या मॉडल लक्झ्युलरीजचा उपयोग करत असतो तर आपण आता सुरुवात करूया या मॉडेल लक्झ्युलरीज कोणत्या कोणत्या आहेत आणि त्यांचे कार्य कोणते कोणते आहेत ओके तर आपण पहिल्यांदा घेऊया कॅन सी ए एन कॅन म्हणजे शकणे ओके तर कॅन एखाद्या वाक्यामध्ये जर आपण वापरलं तर काय होऊ शकतं तर काय होऊ शकतं तर, तर, तर एबिलिटी म्हणजे सामर्थ्य काहीतरी करण्याचं सामर्थ्य आपण दाखवू शकतो ते काय सामर्थ्य असतं समजा उदाहरणार्थ हे बघा माझी एक कपॅसिटी आहे माझी एबिलिटी आहे आय कॅन लिफ्ट ट्वेंटी फाय किलोग्रॅम बॉक्स समजा माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की मी एखादा बॉक्स जो पंचवीस किलोचा आहे तो मी उचलू शकतो तर मी काय करतो आहे ह्या वाक्यातून माझी शक्ती माझी माझं सामर्थ्य मी दाखवतो आहे ह्या वाक्यातून ठीक आहे हे कॅन लक्षात येत आहे आता दुसरा उपयोग काय यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता काहीतरी होण्याची शक्यता मी दर्शवतो आहे हां आता काही कशाचा तरी बेस असतो ना काहीतरी म्हणजे आपण म्हणतो की अरे बापरे आज ढगाळ वातावरण आहे त्यामुळं पाऊस पडेल वी हॅव वी हॅव क्लाउडी एनवायरमेंट सो दॅट देर विल बी रे रेनिंग ओके देर कॅन बी रेनिंग टुडे असं होऊ शकतं हे बघा देअर कॅन बी रेनिंग टुडे म्हणजे इथं पॉसिबिलिटी जास्त आहे म्हणजे आणि जेव्हा हे एक लक्षात घ्या कॅन आणि मे ही दोन मॉडल लक्झलरीज असे आहेत की त्यांचे फंक्शन्स सारखे आहेत पण कॅनची इंटेन्सिटी जास्त असते कॅनची तीव्रता जास्त असते मेपेक्षा आणि मेची तीव्रता कॅनपेक्षा कमी असते हे लक्षात घ्या इथं पॉसिबिलिटी आपण दर्शवत आहोत की आज पाऊस पडेल पण त्याची शक्यता जास्त आहे म्हणून आपण कॅन वापरलं ठीक आहे तिसरा उपयोग काय यूज टू एक्सप्रेस प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता म्हणजे एखादी घडण्या एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता जास्त आहे आधी शक्यता होती नंतर संभाव्यता शक्यता आणि संभाव्यतामध्ये फरक काय की संभाव्यता म्हणजे पुढे भविष्यात कधीतरी होईल अशी आपण संभाव्यता व्यक्त करतो त्याला आधार कमीत कमी असतो वास्तवतेचा पण शक्यतेमध्ये व आधार नक्कीच असतो हे आपण बघत असतो हे बघा हां ही प्रोबेबिलिटी आणि पॉसिबिलिटी जी, ना, ना जी, जी आ, आहे करन, ना तर ती बऱ्याच वेळा एका अर्थानं वापरली जाते म्हणजे शक्यता आणि संभाव्यता देर कॅन बी रेनिंग टुडे म्हणजे आज संभाव्यता म्हणजे संभाव्यता आहे पाऊस पडण्याची का कारण ढगाळ वातावरण आहे म्हणून हां लक्षात घ्या मी थोडा फास्ट जातो आहे कारण आपल्याला पुढं भरे बरेच कन्फ्युजन्स होणार आहेत ते कन्फ्युजन्स क्लिअर करताना आपण हे सगळं पुन्हा आपण बघणार आहोत हां तर मला वाटतं तुम्ही काय करा आ, हा व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही नोट डाऊन करून घेऊ शकता कॅनचे उपयोग आणि मग आपण पुढं पटकन जाऊया जास्त वेळ न लावता आपण पुढं जाऊ कॅनचा उपयोग पुढं काय होईल परमिशन मागण्यासाठी सुद्धा होऊ शकतो तर हे पा परमिशन कोणती आहे कॅन आय गो देयर अँड हेल्प हिम म्हणजे इथं तीव्रता जास्त आहे इथं डे टू डे लाईफमधली परमिशन नाही आहे असली तरी याची तीव्रता आहे आणि याला काहीतरी आधार असतो म्हणजे मला तिथंच गा जायलाच पाहिजे असं आपण त्या वाक्यातून दर्शवत असतो आणि इथं शक्यता जास्त असते आपल्याला परमिशन मिळण्याची तेव्हा आपण कॅन वापरत असतो परमिशन म्हणून आता आपण दुसरा उपयोग दुसरा मॉडल अक्झुलेरी बघूया तर तो दुसरा मॉडल अक्झुलेरी आहे मेई याला मे असं नाही मेई असं म्हणतात मेई मे पण हे मे मेई असं नाही मेई असं ठीक आहे मेचा वापर परमिशन मागण्यासाठी होत असतो जेव्हा बघा एक उदाहरणार्थ आपण उशिरा आलो तर आपण आणि आपण बघितलं की आपला क्लास सुरू आहे आपले टीचर शिकवत आहेत आपले शिक्षक शिकवत शिक शिक आहेत विद्यार्थी बसलेले आहेत लक्ष देऊन ऐकत आहेत त्यावेळी आपण दारात येतो आणि काय म्हणतो कॅन आय कमीन सर म्हणतो का नाही मे आय कमिन सर हे बघा मे आय कमिन सर अक्षात येत आहे मी आय कम इन सर का कॅन का नाही वापरत कारण आपण मागच्या स्लाइडमध्ये मागच्या कार्डमध्ये आपण बघितलं की कॅन कॅन बी यूज टू एक्सप्रेस परमिशन इथंही परमिशन आहे इथंही परमिशन आहे मग सर नेमकं कोणती वापरायची तर कॅनची जी परमिशन आहे म्हणजे कॅन वापरून जे आपण परमिशन मागतो तर तिची इंटेन्सिटी जास्त असते तिची तीव्रता जास्त असते आणि ही जास्त फॉर्मल असते ही कमी फॉर्मल असते आता शिक्षक आणि विद्यार्थी दररोज भेटत असतात म्हणून त्यांचं रिलेशनशिप कसं आहे थोडंसं इनफॉर्मल आहे आणि त्याला जास्त तीव्रता आहे का तेवढी की शिक्षक येऊच देणार नाहीत असं आहे का नाही पण येऊ देतात ठीक आहे आणि रि तेवढा काही म्हणजे सिरियस वातावरण नाही आहे तीव्रता जास्त नाही आहे म्हणून ही परमिशन मागताना आपण काय केलेलं आहे मे वापरलेलं आहे म्हणजे आपण उदा उदाहरणार्थ उशीरा आल्यामुळं आपण वर्गात जाण्यासाठी मे आय सर असं म्हणतो कॅन आय सर असं म्हणत नाही आणि हा एक प्रघात आहे इंग्लिश भाषा ही फक्त परंपरेवर चालते ती काय अशी नियमावर वगैरे चालते असं नाही त्यामध्ये परंपरा जास्त महत्त्वाची वाटते इंग्लिश लोकांना ठीक आहे आता आपण यूज आ, मेचा दुसरा उपयोग बघूया प्रॉबेबिलिटी ऑर प्रेडिक्शन प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता प्रेडिक्शन म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता संभाव्यता म्हणजे भविष्यात घडणारी घटना त्या म्हणजे त्याला काहीतरी आधार असतो पण तो आधार चुकीचा असू शकतो आधार म्हणजे तो आधार कशावर तो आधार म्हणजे असा असतो की त्या आधारावरून काढलेली काढलेला जो अंदाज असतो तो होईल किंवा नाही होईल अशी शक्यता असते ठीक आहे पण पॉसिबिलिटीमध्ये तसं नसतं घडणं शक्य असतं किंवा अशक्य असतं म्हणजे तिथं काहीतरी तिथंही लॉजिक आहे इथं लॉजिक आहे पण ही प्रॉबेबिलिटी वेगळी आहे यामध्ये अंदाज जास्त असतो लॉजिक असतं आणि म्हणजे आपण असं म्हणूया की हे बघा हे वाक्य बघा मी मुद्दाम आज वाक्य लिहून घेतलीत कारण लिहिताना वेळ जाऊ लागला हे बघा इट मे रेन टुडे म्हणजे आज पा पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण प्रेडिक्ट करतोय प्रेडिक्ट ठीक आहे प्रॉबेबिलिटी आहे की संभाव्यता आहे आज पाऊस पडेल का माहीत नाही मला वाटलं म्हणून मी सांगितलं ढगाळ वातावरण आहे आ, मला आज ओशाळल्यासारखं वाटलं वगैरे वगैरे असं काहीतरी असेल पण आज पाऊस पडण्याची शक्यता आहे असं मी सांगतो आता मेचा उपयोग अजून काय होऊ शकतो विष म्हणजे विष हे मराठीतलं विष नाही लक्षात ठेवा हे इंग्लिशमधलं विष आहे विष म्हणजे शुभेच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण मेचा वापर करतो आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी काय म्हणत असतो मे दिस ऑस्पिशियस डे ब्रिंग अ लॉट्स ऑफ हॅपीनेस इन युअर लाईफ ह्या शुभदिनी किंवा ह्या महत्त्वाच्या महत दिवशी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी मी अशी मनोकामना व्यक्त करतो की तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर आनंद मिळो असं आपण म्हणत असतो की नाही समजा वाढदिवसाच्या दिवशी असं म्हणतो की वाढदिवसाच्या हार्दिक मनोकामना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा म्हणजे शुभ इच्छा तुमच्या जीवनात शुभ घडो अशी माझी इच्छा आहे ही विश ही माझी विल माझी माझी लॉंगिंग मला असं वाटतं आहे माझी फिलिंग आहे तुम्हाला आनंद मिळावा तुमच्या जीवनामध्ये भरपूर आनंद मिळावा आणि ते व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो असं म्हणत नाही की आय फील आय विश दॅट ऑन दिस डे अ लॉट्स ऑफ हॅपीनेस विल ब्रिंग यू विल बी ब्रॉट इन युअर लाईफ अँड दॅट विल बी मेंटेन्ड आऊट युअर लाईफ हे रटाळ वाटतं त्याच्यामध्ये रस नाही असं वाटतं इंटरेस्ट नाही असं वाटतं पण हे बघा मे दिस ऑस्पिशियस डे ब्रिंग अ लॉट्स ऑफ हॅपीनेस इन युअर लाईफ एक लक्षात घ्या कोणताही मॉडल ऑक्झ्युलरी आपण जर सुरुवातीला वापरत असू तर तेव्हा प्रश्न तयार होत असतो हे बघा मे आय कम सर किंवा कॅन आय गो देअर अँड हेल्प हिम लक्षात येत आहे प्रश्न आहे पण इथं त्याला अपवाद आहे मॉडल लक्झ्युलरी जर आपण कोणताही मॉडल लक्झ्युलरी सुरुवातीला वापरतो तर तो प्रश्न होतो बऱ्याच वेळा हमखास पण एक हे आहे अपवाद आहे त्याला एक्सेप्शन आहे ते म्हणजे मे मे जर सुरुवातीला वापरला तर ती विष असू शकते हे लक्षात ठेवा आणि दुसरं कोणतीही मॉडल लक्झ्युलरी आपण वापरली तर त्यामध्ये व्ही वन वापरत आपण वापरत असतो ठीक आहे कोणताही मॉडल लक्झ्युलरी वापरत आहे ते शाल असो शूड असो वूड असो व्हील असो मे माईट मस्ट नीड काही ठीक आहे तर त्यावेळी व्ही वन वापरत असतो तिथं ई एस लागत नाही आणि व्ही टूसुद्धा वापरत नाही आपण व्ही थ्री तर प्रश्नच नाही हां पॅसिवायसमध्ये व्ही थ्री वापरतो पण कसा वापरतो ते आपण नंतर बघूया आणि इथं आपण एक लक्षात घेऊया मॉडेल लक्झलरी वापरताना व्ही वन वापरत असतो ठीक आहे मला वाटतं आता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया या व्हिडिओमध्ये आपण काय केलं तर यूज ऑफ कॅन ॲज मॉडेल लक्झ्युलरी अँड यूज ऑफ मे आपण बघितलं ते कसे वापरतात कुठं वापरतात का वापरतात किती तीव्रतेवर वापरतात हे बघितलं आता मी असं म्हणेन की यावेळी आपण थांबूया या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जे मॉडेल लक्झ्युलरीज आहेत त्यांचे फंक्शन्स घेऊन आणि तोपर्यंत तोपर्यंत आपण थांबूया पण त्याआधी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब के केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा काही कॉमेंट्स असतील कॉमेंटसुद्धा लिहा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद